malah jam gerak. Ini apa kau kan? Baterai. Cepat nih, tengah hita. Ikan ya. Hita. Ikan hita bukan? Ah, atau tuh mencapai apa tuh bolakan lagi? Hita cepat. ते पाईप काढे प्लास्टिक जे इकडे सरकला आहे अरे झाड आहे काय हां झाड आहे Maya, ah, ini dia, mana punya? Itu kira-kira tu yang dia lepas. Eh, pegang saja, pegang saja. Tepun tu dah. Barik apa? Ipet apa? Ipet apa? Barik apa? Madiwa. Artu sir, kira bandu dah madna. Bandu dah. Ti pipe kali kiri. Tepun barik apa? Ipet apa? Ti kardun. Ah. Malah jam gerak ada ya. Baru aja. Ini tas lu juga ada lecet. Terima kasih. Ayo, 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 dar, dar, tel, dar. Nama apa ya? Muka. Kalau saya itu nih, putra no, kata tim bakta ya, kita til garaja mage, pipe mage, ini kemit kami sade sate 8 foot lambi ji, bahman, ngeraj mage apun jalan rasmik mentu, ya apun ata pekerli lay, nanti itu sudah antara urdi, sudah aja, bagi. Mie gede yuk. Mardawan yang terjadi terus. Apa kamu? Ya udah, hai pisui. Kesal apa sih dina? Cawar kilo baru tas. Jat naik jat pos tuh. Kabar itu. Berapa kudian pelak?
साप कशा पद्धतीने चावर किडा मारत असते आणि असा एक गैरसमज आहे की या धामण सापाच्या शेपटीमध्ये काटा असतो, परंतु काटा नसतोय. ही शेपूट अशी निमुळती आणि टोकदार असल्यामुळं असं वाटतंय की यामध्ये काटा आहे, परत तसं नाही आहे. आणि हा साप चावर किडा यासाठी मारत असतोय की लांबीला जास्त असल्यामुळे आधार मिळण्यासाठी हा चावर किडा मारत असतो. आणि आपला गैरसमज असा असतो की म्हशीला असं चावर किडा मारून हा दूध पेत असतो. ती फक्त ह्याच्यासाठी शिवल्या रे, गोंचीसाठी शिवल्या. ब्राह्मणसाठी आपण शिवण टाकल्या येणार आहे. ही जी शेपूट आहे ही एकदम टोकदार आहे आणि आपल्याला गैरसमज असा असतो की ही काटा आहे. हा काटा नसून निमुळती शेपूट आहे आणि ह्याच्यात काय विष वगैरे नसते. ओके मित्रांनो, यूट्यूब चॅनल सर्पमित्र दीपक परेडवर सर्वांचे स्वागत. आता थोड्या वेळापूर्वी अमोल पाटील वसगडे यांच्या मळ्याच्या मागच्या साईडला पकडलेला हा धामण जातीचा साप आपण इथं जवळ शेतापाशी सोडण्यासाठी आलेलो आहे. तो साप तुम्हाला जवळून दाखवतो आणि हा आपण सोडूया. तिकडे जरा शेटिंग इकडे ही आमची पूर्ण फॅमिली आहे आणि तिकडं भाजी तोडण्यासाठी आमची आई काकू आणि आत्ती बसलेले आहे. त्यांच्या समोर हा साप आपण आता सोडायचा आहे. तुम्ही बघताय बघा साप आता बाहेर याला इंडियन ड्रेस ने कस म्हटलं जातं प्रोसिजर मोबाईल क्लब त्याची साथ ए गबत हा साप साधारण 12 फुटापर्यंत वाढू शकतोय आणि हा आता साधारण 7.5 फुटाच्या आसपास आहे. आणि याची ओळखण्याची जी खून असते तुळसर रंग आणि शेपटीच्या बाजूला अशी जाळीदार नक्षी असते यावरून हा साप ओळखायचा असतो आणि शरीरापेक्षा तोंड लहान असतो. आता हा साप आपण आता इथे सोडायचा आहे जवळ तोंड बघा हा रॅट स्नेक अशा पद्धतीनं त्याचं तोंड असते. आता ह्याला आपण सोडूया बघा आता हा गेलेला आहे.